नमस्कार, आज आपण बनविणार आहोत डब्यासाठी गवाराची सुकी व चविष्ट अशी भाजी। इथे आपण अर्धा किलो गवारीच्या शेंगा 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता त्या आपण निवडून घेणार आहोत। शेंगांच्या मागचा व पुढचा भाग काढून असे तुकडे करायचे व शेंगांना रेषा असतील तर त्याही काढून टाकायच्या। आपल्या सर्व शेंगा निवडून तयार आहेत। आता आपण गवारीची सुकी भाजी तयार करू। त्यासाठी आपण गॅसवर कढई तापत ठेवू व त्यात एक मोठी पोळी तेल टाकू। तेल पूर्ण तापल्यावर त्यात एक चमचा जिरे व मोहरी टाकू। ती फुटल्यावर त्यात पाव चमचा हिंग टाकू। नंतर 3 बारीक चिरलेले कांदे टाकू व लालसर होईपर्यंत फुल फ्लेमवर परतवून घेऊ। कांदा लाल झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट टाकू। इथे आपण 1 कांडी सोललेला लसूण व 1 इंच आल्याचा तुकडा बारीक कांडून घेतलेला आहे। आले लसूणही नीट लालसर होईपर्यंत परतवून घेऊ। नंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यात 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा जिरे पूड, अर्धा चमचा धने पूड व चवीपुरते मीठ टाकून नीट मिक्स करू। नंतर त्यात पाव ग्लास पाणी टाकू व निवडलेली गवार टाकून नीट मिक्स करू। आता कढईवर झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी करून भाजी शिजू देऊ। 5 मिनिटांनी झाकण उघडून भाजी बघू। परत झाकण ठेवून कमी गॅसवर भाजी शिजू देऊ। 5 मिनिटांनी परत झाकण उघडून बघू। आपली भाजी नीट शिजलेली नाही म्हणून आपण परत पाव ग्लास पाणी टाकू व नीट मिक्स करून झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं शिजू देऊ। आता झाकण काढून भाजी शिजली की नाही ते बघू। आपली भाजी शिजलेली आहे। आता आपण त्यात 5 ते 6 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकून नीट मिक्स करू। आता गॅस बंद करू व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भाजी टाकून नीट मिक्स करू। ही भाजी डब्याला देण्यासाठी अतिशय चांगले ऑप्शन आहे। आपली चविष्ट अशी गवारीची सुकी भाजी डब्यासाठी तयार आहे। ही भाजी आपण चपाती, भाकरी व वरण भाताबरोबर खाऊ शकतो। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
अशा चविष्ट व सोप्या नवनवीन रेसिपींसाठी कृष्णकृपा किचनला सबस्क्राईब करा. ही रेसिपी करून बघा. तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.